160 सीआरपीसी की नोटीस म्हणजे विटनेसला दिलेला समन्स आहे आणि विटनेसनी त्याप्रमाणे गुन्ह्याबद्दल जे काही घडलं त्याला जी माहिती आहे ती पोलिसांना सांगणं क्रमप्राप्त आहे. फडणवीस साहेब स्वतः विरोधी पक्षनेते आता आहेत, त्याशिवाय ते गृहमंत्री होते. एक संविधानिक नीतिमत्तेचा विचार केला तर त्याचवेळी त्यांना जी माहिती मिळाली गुन्हा असा घडलेला आहे तेव्हा त्यांनी केंद्रीय सचिवाला न कळवता डायरेक्ट FIR करायला हवी होती, ती त्यांनी का केली नाही? किंबहुना मग केंद्राला कळवण्याचं कुठलं प्रोव्हिजन त्यांच्याकडे उपलब्ध होतं? कुठलं IPC CRPC इंडियन एव्हिडन्स ऍक्ट त्यांना ती परवानगी देते? त्याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन खरं तर त्यांनी द्यायला पाहिजे. आणि याच वेळी नोटीस का आली, याच तारखेला नोटीस का आली असा जो त्यांचा युक्तिवाद आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल डावपेच हे नेहमी असू शकतात. आता पोलीस अधिकाऱ्यांनी याच तारखेला का नोटीस काढली त्याचं उत्तर पोलीस अधिकारी कोर्टात देईल. पण माझ्या दृष्टीनं गंभीर आणि महत्वाची बाब अशी आहे की त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये असं म्हटलं आहे की राज्याच्या एका मंत्र्यांनी त्यांना ही माहिती दिली, म्हणजे मंत्र्याकडून मिळाली. ही बाब इतकी घातक आहे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि कारभाराच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे. ते स्वतः होम मिनिस्टर होते, त्यांना याचं गांभीर्य लक्षात येत नाही का? ते लक्षात घेऊन त्यांनी ही माहिती पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये देणं क्रमप्राप्त आहे. दुसरे ते म्हणतात की मला इम्युनिटी आहे, मला संरक्षण आहे, मी विरोधी पक्ष नेता होतो म्हणून. विरोधी पक्ष नेता होता आहे त्यासाठी तुम्हाला संरक्षण निश्चित आहे, पण ते संरक्षण कशा स्वरूपाचं आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. ते संरक्षण IPC CRPC एव्हिडन्स ऍक्ट किंवा भारतीय गुन्हेगारी कायदे याच्या वर संरक्षण नाहीये. उद्या जर समजा तुमच्या दालनामध्ये एखादा गंभीर गुन्हा घडला, मर्डर झाला किंवा अजून काही घडलं, तर त्यावेळी विटनेस म्हणून तुम्हाला काय संरक्षण? तुमची ही बाउंडन ड्युटी आहे. ओमिशन आणि कमिशनच्या बाबतीमध्ये फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा उद्या यासाठी तेवढेच जबाबदार धरले जाऊ शकतात. हा कायद्याचा आणि तपासाचा ससेमिरा आहे, हे कृपा करून या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि हे साधे कायदे नाही आहेत, याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे, याच्यामध्ये इंडियन टेलिग्राफिक ऍक्ट आहे, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT ऍक्ट आहे 2000 हे सगळे कायदे, याच्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट पर्यंत शिक्षेचं प्रावधान आहे. आणि असं असताना तुम्ही या गुन्ह्याच्या तपासासाठी ते पोलीस अधिकारी तुम्हाला क्वेश्चनरी पाठवतात, त्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही त्या क्वेश्चनरी उत्तर देत नाही. ते सांगतात की आम्ही उत्तरं यांना दिली, चीफ सेक्रेटरीला दिली. चीफ सेक्रेटरी हा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर नाही आहे CRPC 154 आणि 157 प्रमाणे. तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ACP आहे बांद्रा कुर्ला पोलीस स्टेशनचा. त्याच्याकडे तुम्ही ती माहिती पाठवायला पाहिजे होती किंवा द्यायला पाहिजे होती. पोलिसांनी जो आज समन्स पाठवला आहे तो जो पूर्ण वाचला तर आपल्या लक्षात येतं की तुम्ही तपास कार्यामध्ये कोऑपरेट करत नाहीये आणि म्हणून त्यांना 160 विटनेस समन्स पाठवलेला आहे. आणि विटनेस समन्स आहे म्हणून तुम्हाला ती माहिती देणं प्राप्त आहे. आता या ठिकाणी एक छोटासा संदर्भ अजून लहानसा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे असा येतो की तुम्हाला आपले सोर्स माहितीचे हे डिस्क्लोज न करण्यासाठी कायद्याचं संरक्षण आहे का? तर तसं संरक्षण तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून तुम्हाला नाहीये, तसं संरक्षण तुम्हाला विटनेस म्हणून नाहीये, तसं संरक्षण फक्त भारतीय पुराव्याचा कायदा 1872 प्रमाणे जर कोणाला असेल तर ते फक्त तपास अधिकाऱ्याला आहे, पोलीस यंत्रणेतल्या अधिकाऱ्याला आहे. आपण गृहमंत्री होता, आपण विरोधी पक्षनेता आहात, पण आपण पोलीस अधिकारी नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. शासन आणि प्रशासन हे दोन विंग जसे आहेत तिथे गुन्हेगारी क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्समध्ये प्रशासनाचा वर चष्मा, प्रशासनाला एक जास्त अधिकार आहेत, हे माजी गृहमंत्री साहेबांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं. आणि जर खऱ्या अर्थाने नैतिक जबाबदारी म्हणाल, ज्या संविधानाची शपथ घेऊन आपण विरोधी पक्षनेतेपदी आहात, संविधानिक नीतिमत्ता काय सांगते की तुम्हाला एका गुन्ह्याची माहिती अहो मंत्र्यांनी तुम्हाला सगळ्यात माहिती दिली असं तुम्ही सांगताय, उघड्यावर याचं हे देताय, स्टेटमेंट देताय, तर तुम्हाला तुमची नीतिमत्ता लक्षात घेऊन तुम्ही त्याचवेळी एक FIR का नाही दिली? जसं परमबीर सिंगाला हायकोर्टाने विचारलं होतं की तुमच्याकडे वजनी जेव्हा येऊन सांगितलं की गृहमंत्री 100 करोड मागतो, तुम्ही तेव्हा FIR का नाही दिली? तिथं तततपप झाली होती त्यांची. तशी वेळ तुमच्यावर येऊ शकते या 160 CRPC कलमाखाली पाठवलेला विटनेस समन्स हा फडणवीस साहेब तुमच्या गळ्याशी येऊ शकतो. तुम्ही कायदे तज्ज्ञ स्वतःही आहात, स्वतः एक मुरब्बी राजकारणी आहात,
स्वतः या राज्याचे शासक राहिलेला आहात, तुम्हाला सगळ्या कल्पना आहेत की याची व्याप्ती कुठं असू शकते. वरती आपले हात चांगले आहेत, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे म्हणून कोणी बालबाका करणार नाही, हे सुद्धा खरं असलं तरी थोड्या काळापुरतं सत्य आहे. हे कायदेशीररित्या त्रिकालाबाधित सत्य होऊ शकत नाही. शेवटी घटना आणि या देशाचा कायदा हा टिकेल आणि तो राहील. अशा प्रकारचं संरक्षण हे तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून असेल की नाही याबद्दल मी साशंक आहे. यामध्ये काय काय सध्याचे प्रावधान आहेत सर या कायद्यामध्ये? शिक्षा याच्यामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट होऊ शकते, कारण इंडियन टेलिग्राफ ऍक्टची जी कलम आहे ना ती फार सिरियस कलम आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अशी माहिती लीक करता येत नाही. आणि राज्याच्या खरंच अंतर्गत गुप्त कारभाराची ही जर माहिती लीक होते, कारण हे फार गंभीर प्रकरण त्या दृष्टीनं आहे. अजूनही याच्यामध्ये एक भाग अधोरेखित होतो की ठाकरे सरकारचं जे नियंत्रण प्रशासनावर असायला पाहिजे होतं ते नियंत्रण दिसत नाही. त्यांच्या कार्यालयामध्ये सोमया जाऊन बसलेले दिसतात, रश्मी शुक्ला ज्या गुप्तवार्तेच्या प्रमुख आहेत त्या ती माहिती दुसरीकडे नेऊन देतात, त्याच्यावरती वेगळा तपास, आता एफआयआरची चौकशी चालू आहे, कोर्टात प्रलंबित आहेत प्रकरणं अनेक. याचाच अर्थ असा आहे की फडणवीस साहेब, तुम्ही जेव्हा होम मिनिस्टर होता तेव्हा हे प्रशासन तुम्ही अख्ख आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि त्या प्रशासनातले तुमचे संबंध तुम्ही पक्षीय राजकारणासाठी वापरत आहात हेही त्या दृष्टीनं सिद्ध होतं. म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की पक्षीय राजकारण एका लिमिटपर्यंत ठीक आहे, पण जिथे संविधानिक यंत्रणाची पायमल्ली होते त्या ठिकाणी तुम्हाला संविधानिक नीतिमत्ता वापरली पाहिजे, त्या नीतिमत्तेने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. एक तपास अधिकारी या कामी काय काय करू शकतो सर? तपास अधिकारी विटनेसनी जर पूर्ण माहिती नाही दिली तर त्यासाठी त्यांना अटकही करू शकतो. फडणवीसांना उद्या याच्यात अटक झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण हा गंभीर गुन्हा आहे. फडणवीसांनी अजूनही चान्स आहे. 160 हा फक्त विटनेसचा समन्स आहे, त्यांना जे जे माहिती आहे त्यांनी जे जे काही केलं असेल ते सगळं जाऊन पोलीस अधिकारी जो तपास अधिकारी आहे तिथला एसीपी ज्यांनी तो समन्स इश्यू केलेला आहे त्याच्याकडे जाऊन द्यावी. आपली सविस्तर जबानी पोलीस रेकॉर्ड करून घेतील आणि इथे हा विषय कायदेशीररित्या संपतो. पुढे कोर्टात प्रोसिडिंगचं काय व्हायचं ते होत राहील. या संदर्भात फडणवीसांकडे काय काय पर्याय? फडणवीसांकडे मला वाटत नाही की कोर्टात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे, तो त्यांनी करू नये, कारण कोर्ट काही कायद्याच्या पलीकडे जाऊन काही करणार नाही. किंबहुना आता न्यायालय आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था बघितल्या, त्याचं व्यवस्थापन बघितलं तर असं एखाद्या वेळी काही चमत्कार घडला तर तो घडू शकतो, जसा परमबीरांच्या बाबतीत घडला की ते तिकडे गेले आणि सगळ्या प्रकारची कवच कुंडलं घेऊन आले, एका माणसाचा मृत्यू होतो मनसुख हिरेनचा आणि त्यांना काही होत नाही, तसा एखादा चमत्कारिक प्रकार होऊ शकतो फडणवीसाच्या बाबतीत, असं मी काही म्हणत नाही. पण महत्वाचं असं आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुखावतोय. इथे कायदा आणि संविधान ज्या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमची नैतिक एक पातळी राखून जे नीतिमान धरून आहेत ती कामं तुम्ही केली पाहिजे.